विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर शाहू महाराजांचा उल्लेख हा सामाजिक कार्यकर्ता असा झाला होता। यावर छत्रपती संभाजी राजेंसह अनेकांनी फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी केली होती। यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच दिलगिरी व्यक्त केली आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचं लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितलं। शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही, तथापि यामुळे भावना दुखावल्या असतील तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे।